वागळेश्वरमधील एक कंपनी आहे, त्या ठिकाणी एक जो इसम नोकरी करत होता 17 तारखेपर्यंत नोकरीवर होता आणि त्यावेळी त्याची तब्येत बिघडली होती आणि तो पालघर येथील रहिवासी आहे आणि तो नुकतंच त्याचं निधन झालेलं आहे कोरोना पॉझिटिव्हमुळे. आम्हाला जेव्हा ही परिस्थिती समजली तात्काळ तिथल्या कामगारांची यादी मी स्वतः महापालिकेच्या आरोग्य अधिकाऱ्यांकडे सुपूर्त केलेली आहे आणि रात्री 10:30 11 पासून आमचे सर्व महापालिकेचे अधिकारी त्या कामाला लागलेले आहेत. या सर्व कामगारांमध्ये आम्ही जेव्हा चौकशी केली तेव्हा 10 हायरिस्कवाले कर्मचारी आहेत आणि 40 लो रिस्कवाले कर्मचारी आहेत. ताबडतोब आम्ही त्यांना आता सॅम्पलिंग करता त्यांचं चाचणी करता आम्ही पाठवतोय. त्यांच्यावरती आमचे सगळे विविध विभागातील ठाणे शहराच्या विविध विभागातील हे कामगार आहेत, त्यांना आम्ही पर्सनल सूचना दिलेल्या आहेत, त्यांना होम क्वारंटाईन आम्ही करतोय आणि ताबडतोब या सगळ्या लोकांच्या रक्त चाचणी करता त्यांची कोरोना चाचणी करता आम्ही पाठवतोय आणि या सर्व गोष्टींवर पालकमंत्री आणि आमदार एकनाथ शिंदे साहेब सुद्धा लक्ष ठेवून आहेत. मी स्वतः महापौर म्हणून त्याचा पाठपुरावा करतोय आणि आमचे सर्व आरोग्य अधिकारी त्या त्या विभागात जे जे काही कर्मचारी आहेत त्यांची यादी त्यांचा ऍड्रेस आम्ही त्यांच्याकडे सुपूर्त केलेला आहे आणि सर्वजण योग्य ती काळजी घेत आहेत. ठाणेकराला माझं एकच आव्हान आहे की कृपा करून तुम्ही ह्या गोष्टीमुळे घाबरून जाऊ नका. महानगरपालिका पूर्णपणे ह्याची काळजी घेत आहे. फक्त एकच माझं आव्हान आहे की सर्व ठाणेकरांनी घरात बसा, आपण आपलं ठाणं वाचवूया, ठाणं वाचवण्याकरता प्रयत्न करूया, आपोआप आपला महाराष्ट्र वाचेल आणि आपला देश वाचेल. म्हणून सर्व ठाणेकरांनी कृपा करून गर्दी करू नका, भाजीच्या ठिकाणी गर्दी करू नका. कारण एक दिवस जरी आपण भाजी खाल्ली नाही कडधान्य खाल्लं तरी चालणार आहे, परंतु आपलं ठाणं वाचलं पाहिजे आणि ठाणं वाचलं तर महाराष्ट्र वाचेल आणि आपला देश वाचेल.